विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही भागापासून आपण डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवरती बघत आहोत आणि त्याच अंतर्गत आज आपण काही नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहोत. MCQ पद्धतीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सराव करताना याचा फायदा नक्कीच होईल. त्यापैकी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मॅग्नेशियम फ्लोराईड प्रेझेंट इन टूथपेस्ट इज यूज्ड टू. ऑप्शन्स बघा, ऑप्शन्स आर फर्स्ट रिमूव्ह दी डर्ट पार्टिकल्स ऑन टीथ, सेकंड रेजिस्ट डीके ऑफ टीथ, थर्ड पॉलिश दी टीथ अँड फोर्थ स्ट्रेंथ बोन्स अँड एनॅमल्स. दीज आर दी फोर्थ ऑप्शन्स विच इज टू बी चूज. आपल्याला चारपैकी एक पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. क्वेश्चन रिपीट अगेन, मॅग्नेशियम फ्लोराईड प्रेझेंट इन टूथपेस्ट इज यूज्ड टू रिमूव द डर्ट पार्टिकल्स ऑन टीथ, रेजिस्ट डीके ऑफ टीथ, पॉलिश द टीथ अँड फोर्थ ऑप्शन स्ट्रेंथ बोन्स अँड एनिमल्स. ऑप्शन्स, ऑप्शन ए फर्स्ट अँड सेकंड, बी फर्स्ट सेकंड फोर्थ, सी सेकंड थर्ड अँड फोर्थ अँड ऑप्शन डी टू अँड फोर्थ. ऑप्शन डी टू अँड फोर्थ मीन्स मॅग्नेशियम फ्लोराईड प्रेझेंट इन टूथपेस्ट इज यूज्ड टू रेजिस्ट डीके ऑफ टीथ अँड फोर्थ इज स्ट्रेंथ बोन्स अँड एनिमल्स इज द करेक्ट आन्सर. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. नाउ सेकंड, व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ H3PO3? व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ H3PO3? ऑप्शन्स ए वन, बी टू, सी थ्री अँड डी नन ऑफ दीज. क्वेश्चन रिपीट अगेन, व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ H3PO3? ऑप्शन्स ए फर्स्ट, बी सेकंड, सी थर्ड अँड डी नन ऑफ दीज. तर या चार पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, ए बी सी आणि डी या पर्यायांपैकी. क्वेश्चन, व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ H3PO3? H3PO3ची बेसिसिटी काय आहे, एक आहे, दोन आहे, तीन आहे की यापैकी नाही? तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे दोन, म्हणजेच बी टू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर एप्लीकेबल फॉर डायमंड? फर्स्ट इट हैज कोवेलेंट बॉन्ड, सेकंड इट हैज हेक्सागोनल स्ट्रक्चर, थर्ड इट हैज टेट्रागोनल स्ट्रक्चर एंड फोर्थ इट हैज थ्री डायमेंशनल स्ट्रक्चर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ॲप्लिकेबल फॉर डायमंड्स? मला वाटते हा प्रश्न आपण घेतलेला आहे, पर तरी असू द्या, रिपीट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन काय आहेत, ऑप्शन्स आहेत ए 1 2 3, बी 2 3 4 अँड सी 1 3 4 अँड डी 1 2 4 अँड
करेक्ट ऑप्शन इज 3, 1, 3, 4. करेक्ट ऑप्शन इज सी 1, 3, 4. इट हैज कोवेलेंट बॉन्ड, इट हैज टेट्रागोनल बॉन्ड एंड इट हैज थ्री डायमेंशनल. दीज आर द स्टेटमेंट आर एप्लीकेबल फॉर डायमंड्स. सो 3 इज द करेक्ट आंसर. विच ऑफ द फॉलोइंग आइसोटोप्स इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ पॉलीसिथीमिया. पॉलीसिथीमिया या रोगावर उपचार करण्यासाठी खालील कोणती पद्धत अवलंबली जाते हे विचारलेलं आहे. ए P32, बी सी कोबाल्ट, बी CO60 कोबाल्ट 60, सी SR90 अँड डी I-123. दीज आर ऑल्सो रिपीट क्वेश्चन. हे सुद्धा आपण घेतलेला प्रश्न आहे, तरी पण बघा. विच ऑफ द फॉलोइंग आयसोटोप्स इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ पॉलीसिथीमिया. ऑप्शन्स आर ए बी सी डी. ए इज P32, सी बी CO60, सी SR90 अँड डी I-123. नाउ द करेक्ट ऑप्शन इज ए P32. नाउ नेक्स्ट, व्हाट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स टू द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. रेशियो विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी. व्हाट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स टू द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमधले हायड्रोजन आणि कार्बन ॲटमचे जे रेशियो आहेत ते काय आहेत हे विचारलं. तर या ठिकाणचा पहिला जो ऑप्शन आहे 1:2. फर्स्ट ऑप्शन ए 1:2, बी 1:3, सी 3:1 अँड डी 2:3. सो द करेक्ट ऑप्शन इज ए 1:2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. झिंक ग्रॅन्युल्स ऑन ट्रीटिंग विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड फ्रॉम पी अलॉंग विथ इव्होल्युशन ऑफ गॅस क्यू. आयडेंटिफाय पी अँड क्यू. क्वेश्चन रिपीट अगेन. प्रश्न पुन्हा एकदा पहा. झिंक ग्रॅन्युल्स ऑन ट्रीटिंग विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड फ्रॉम पी अलॉंग विथ क्यू मीन्स इव्होल्युशन ऑफ गॅस क्यू. आयडेंटिफाय पी अँड क्यू. फर्स्ट ए पी झिंक सल्फेट क्यू ऑक्सिजन, बी पी झिंक सल्फेट क्यू हायड्रोजन अँड सी पी झिंक सल्फेट क्यू सल्फर डायऑक्साइड अँड डी पी झिंक सल्फेट अँड क्यू हायड्रोजन. सो द करेक्ट ऑप्शन इज डी पी झिंक सल्फेट अँड क्यू हायड्रोजन. पी झिंक सल्फेट अँड क्यू इज हायड्रोजन इज आयडेंटिफाय. सो द नेक्स्ट, If atomic number of A, B and C elements are Z+4, Z, Z-8 respectively, if Z=12, then what is the number of valence electrons in the atom of elements A, B and C respectively? Question repeat again. If atomic numbers of A, B and C elements are Z+4, Z, Z-8 respectively, if Z=12, then what is the number of valence electron in the atomic element
एटम ऑफ एलिमेंट्स ए बी एंड सी रिस्पेक्टिवली। ऑप्शंस आर ए 262, बी 264, सी 222 एंड डी 622। क्वेश्चन लिसन केयरफुली। इफ एटॉमिक नंबर ऑफ ए बी सी एलिमेंट्स आर जेड प्लस 4, जेड एंड जेड माइनस 8। इफ जेड इक्वल टू 12, देन व्हाट इज द नंबर ऑफ वैलेंसी इलेक्ट्रॉन्स इन एटम्स ऑफ एलिमेंट्स ए बी एंड सी। ऑप्शंस ए 262, बी 264, सी 222 एंड डी 622। करेक्ट ऑप्शन इज डी 622 बिकॉज जेड इक्वल टू 12। नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेटर्स टर्न्स रेड इन एन एसिडिक सॉल्यूशन। फर्स्ट फिनोलेथिलीन, सेकंड टर्मेरिक, थ्री मिथिल रेड एंड फोर्थ ब्लू लिटमस। Which of the following indicators? Which of the following indicators turn red in an acidic solution? Phenolphthalein, second turmeric, third methyl red, and fourth blue litmus. हे जे indicators आहेत, phenolphthalein, turmeric, methyl red एंड ब्लू लिटमस, यामध्ये इंडिकेटर्स टर्न्स रेड इन एन ॲसिडिक सोल्युशन कशामध्ये बदलतो हे आपल्याला विचारलेलं आहे। तर यापैकी कोणतं विधान, ह्या खाली विधानं दिली आहेत आपल्याला। पहिलं ऑप्शन आहे दुसरं आणि चौथं विधान, ते 24 झालं त्या ठिकाणी, दुसरं आणि चौथं विधान पाहिजे। त्याचप्रमाणे बी आहे, पहिलं दुसरं आणि तिसरं, फर्स्ट सेकंड थर्ड, सी थर्ड अँड फोर्थ अँड डी सेकंड थर्ड अँड फोर्थ। या ठिकाणी सुद्धा 234 आहे असं वाटते, परंतु हे 2, 3 अँड फोर्थ लास्ट ऑप्शन। नाव द करेक्ट ऑप्शन इज 3 अँड 4, मीन्स सी। इन मिथेन अँड ब्ल्यू लिटमस कन्वर्ट इन टू रेड। Now question number 9, which of the following compound has a molecular mass 138? Na 23, 5 minus 532 K, एस 32, के 39, सी 12, एम जी 24। ऑप्शन्स आर ए एन ए 2SO4, बी के 2CO3, सी CO2 एंड डी एम जी CL2।
विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड हैज मॉलिकुलर मास 138? ऑप्शंस आर Na2CO4, Bk2CO3 एंड CO2 कार्बन डाइऑक्साइड एंड डी MgCl2 मैग्नीशियम क्लोराइड। हियर द करेक्ट ऑप्शन इज K2CO3 मीन्स बी। नाउ लास्ट क्वेश्चन, द मॉलिकुलर फार्मूला ऑफ क्लोराइड ऑफ एलिमेंट वाई इज YCl3, देन वाट विल बी द मॉलिकुलर फार्मूला ऑफ इट्स ऑक्साइड? ए YO2, बी YOEl3 ऑफ 26 एंड सी Y2O3 एंड डी Y3O2। हियर द करेक्ट ऑप्शन इज सी Y2O3। Y2O3 इज द करेक्ट आंसर। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या सत्रामध्ये 10 एकूण प्रश्न घेतलेले आहेत, जे MCQ च्या स्वरूपात होते, बहुपर्यायी प्रश्न। तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा आणि याचा सराव करायचे असेल। आणि तुम्ही माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका। तुमच्या मित्रांना पण सांगा, हे जे चॅनलचं नाव आहे माझ्या, इजी मॅथ बाय वानखेडे सर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो। असेच आपण पूर्ण ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही आपल्या या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत। धन्यवाद।